नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामदास लाड आपल्या सर्वांचे या YouTube चॅनल वरती स्वागत करतो। द्वितीय वर्ष वाणिज्य म्हणजे SY BCom चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाइट वरती एग्जाम फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पुणे विद्यापीठाच्या वेबसाइट वरती जावं, त्यामध्ये एग्जामिनेशन वरती क्लिक केल्यानंतर एग्जाम फॉर्म ऑनलाइन वरती क्लिक करायचे। त्यानंतर सुरुवातीला लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर किंवा तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड टाकायचा आहे। यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर या व्हिडिओ मध्ये ज्या काही दिलेल्या स्टेप्स आहेत तर त्या फॉलो करून तुम्हाला परीक्षा अर्ज भरता येईल। परीक्षा अर्ज भरताना सर्वात शेवटी तुमचे जे काही कंपल्सरी सब्जेक्ट आहेत तर त्याला आपोआपच टिक मार्क आलेली असते, आणि जे स्पेशल सब्जेक्ट आहेत तर त्यापैकी तुम्ही SY BCom मध्ये प्रवेश घेताना जो स्पेशल सब्जेक्ट घेतला असेल किंवा त्याला ऑप्शनल सब्जेक्ट असं म्हणतात, तर त्या सब्जेक्टला टिक करणे आवश्यक आहे। विद्यापीठाच्या वेबसाइट वरती परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर जाऊन पुणे युनिव्हर्सिटी असं सर्च करा। यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट येईल। या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन वरती क्लिक करा। या स्टुडंट सेक्शन मध्ये एग्जाम फॉर्म ऑनलाइन या ऑप्शन वरती क्लिक करावं। आता इथे एग्जाम फॉर्म भरण्यासंबंधीच्या काही सूचना दिलेल्या आहेत। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक दिलेल्या आहेत। फॉर ऑल इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस ऑनलाइन एग्जाम फॉर्म लिंक्स आर एज बिलो, यापैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करावे। लिंक 2 वरती मी क्लिक केले। आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल कोणकोणते कोर्सेस आणि त्यांची परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी दिलेली असते। स्टार्ट डेट, विदाउट लेट फी, विथ लेट फी एंड डेट, ह्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता। तर सर्वप्रथम आपण बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 पॅटर्नचा फॉर्म भरूया। यामध्ये या पेजच्या सगळ्यात खाली जायचं, इथे लॉग इन म्हटलंय याच्यावरती क्लिक करायचं। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा लॉग इन आय डी आणि जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता। यापैकी कोणत्याही एका लिंकवर स्टुडंट, इथे स्टुडंट दिसते, या स्टुडंटच्या लिंक 1, लॉग इन लिंक 2, यापैकी कोणत्याही एका लिंकवरती क्लिक करा। त्यानंतर पुढील पेज ओपन होईल, स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर SIM सिम पेज याला म्हणतात। त्यानंतर लॉग इन करायचं आहे। आता लॉग इन करताना आपण वेगवेगळ्या, इथे तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर किंवा पासपोर्ट नंबर यापैकी कोणत्याही एकाने लॉग इन करू शकता। आता आपण मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर इथे हा कॅप्चा दिलेला असतो, हा कॅप्चा इथे व्यवस्थितपणे, हे नंबर्स असतात ते व्यवस्थितपणे टाकायचे। हे टाकल्यानंतर इथे लॉग इन वरती क्लिक करायचे। ना
इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स मिळतील, तुमचा लर्निंग मोड रेगुलर, कोणत्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतले त्या कोर्सचं नाव, तुमचा PRN नंबर, एलिजिबिलिटी नंबर, कॉलेज पुन कोड इथे तुम्हाला दिसतो. त्यानंतर तुमचं जे काही प्रोफाईल आहे तर ते कम्प्लीट असेल तरी ते कम्प्लीट दिसतं, तुमचं नाव या ठिकाणी स्टुडंट नेम दिसतं. ओके, आता यानंतर तुम्हाला जर प्रोफाईल अपडेट करायचं असेल तर अपडेट प्रोफाईलवरती तुम्ही क्लिक करू शकता, आणि फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर एक्झाम फॉर्मवरती क्लिक करायचं. आता एक्झाम फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा सगळ्यात खाली यायचं, पेजच्या शेवटी प्रोसीड म्हणायचं. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर, आता जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर फर्स्ट इयरवरती क्लिक करायचे, तुम्ही जर सेकंड इयर आणि थर्ड इयरचा फॉर्म भरत असाल तर इथे दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन. म्हणजेच इथे तुम्हाला सेकंड इयरचं ऑप्शन जे आहे तर ते सिलेक्ट करायचे आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला तुम्ही अगोदर भरलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते, तुमच्या कोर्सचं नाव, तुमचा PRN नंबर, तुमचं एलिजिबिलिटी नंबर, ही सर्व माहिती या ठिकाणी दिसते. आणि त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे कोणत्याही प्रकारची टिक करण्याची गरज नाही, जे तुमचे विषय असतील तर ते आपोआपच या ठिकाणी येतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे सुरुवातीला हे तुम्हाला दिसतं की सगळे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, बिझनेस कम्युनिकेशन, कॉर्पोरेट अकाउंटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ आणि एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. हा तुम्हाला दुसऱ्या सेमिस्टरला असतो, पण इथे त्याची टिक मार्क दिसते, काही हरकत नाही, त्याची टिक मार्क आहे तशी ठेवा, त्याला ग्रेड असतं. पण इथे क्लिक होत नाही, सध्या हा प्रॉब्लेम असल्यामुळे आहे तसंच ठेवा एन्व्हायरमेंटला. आणि पुढे खाली स्पेशल सब्जेक्ट तुमचे दिलेले असतात, या स्पेशलमधला तुमचा जो काही स्पेशल असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बँकिंग अँड फायनान्स किंवा बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस, यापैकी कोणताही एकच सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा. इथे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग मी सिलेक्ट करतो. कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग याचं इंटरनल असेल, युनिव्हर्सिटी एक्झाम असेल आणि प्रॅक्टिकल असेल. जर इथे प्रॉब्लेम येत असेल तर तो पुन्हा आपोआप क्लिअर होईल. इथे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट दिसतात, बिझनेस कम्युनिकेशन, कॉर्पोरेट अकाउंटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. इथे इंटरनलला टिक मार्क आलेली आहे, युनिव्हर्सिटी एक्झामला पण टिक मार्क आलेली आहे. जर तुम्हाला हा सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल अवेअरनेस पहिल्या सेमिस्टरला नसेल तर तो सब्जेक्ट नंतर आपोआप निघून जाईल. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे तुमचा स्पेशल सब्जेक्ट निवडायचा आहे, यापैकी कोणताही एक निवडायचा आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग अँड फायनान्स किंवा बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस किंवा कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट. समजा इथे माझा सब्जेक्ट आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, इथे मी टिक केल्यानंतर इथे इंटरनल, युनिव्हर्सिटी एक्झाम आणि प्रॅक्टिकल असं याला टिक व्हायला हवी. ते तुम्ही टिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर तुम्ही कन्फर्म अँड प्रिंट करायचं. इथे फी आलेली असते खाली, इथे तुमचा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही तुमचे विषय जे आहेत तर ते सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला तुमचे सब्जेक्ट दिसतील, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग आणि या ठिकाणी इंटरनल आणि थेरीला एस आलेलं असेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरून तो तुमच्या महाविद्यालयामध्ये इथे जी की दिलेली फी आहे तर या फीसहित तो जमा करायचा.